मुंबई येथे म्हाडा प्रकल्पामध्ये अधिकारी असल्याचं सांगून लोकांना फ्लॅट देण्याचं आमिष दाखवून सुमारे 1 कोटी रुपयांची फसवणूक करणारा अरुण शिंदे हा भामटा साताऱ्यात येणार असल्याची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सातारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे काही गुंड गुन्हेगार फिरत असतात त्यांच्यावर सातारा पोलीस कारवाई करत असतात. अशाच प्रकारे पोलीस स्टेशनला हजर असताना आम्हाला माहिती मिळाली की मीरा रोड येथील एक अट्टल गुन्हेगार सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने मी आमच्या DB पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना माहिती दिली आणि त्याला ताब्यात घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे आम्ही सापळा रचला आणि तो बरोबर अलगत आमच्या सापळ्यामध्ये सापडला गेला. त्याचं नाव अरुण शिंदे असं होतं. आम्ही त्याचा रेकॉर्ड काढला असता त्याच्यावर पूर्वीचे फसवणुकीचे गुन्हे त्याच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत. मग आम्ही तात्काळ मीरा रोड पोलीस स्टेशनला माहिती घेतली असता तिथेही गेले 3-4 वर्षापासून तो त्या गुन्ह्यामध्ये फरार आहे, त्यांना भेटत नाही. त्याच गुन्ह्यामध्ये त्याची पत्नीलाही यापूर्वी अटक केलेली आहे, अजून एका साथीदाराला अटक केले, परंतु हा गेले 3-4 वर्षापासून फरार होता. आणि मग आम्ही मीरा रोड या ठिकाणी त्यांना कळवलं की त्याला ताब्यात घेतलेलं आहे. मीरा रोडची टीम आमच्या या ठिकाणी आली, त्याला ताब्यात घेऊन गेलेली आहे, त्याला अटक केलं आणि त्याला त्याचा रिमांड घेतलेला आहे. त्यांनी 1 कोटीला जवळजवळ लोकांना फसवलेलं आहे. म्हाडामध्ये फ्लॅट देतो असं तो त्या अधिकारी या होऊन त्यांनी लोकांना फसवणूक केलेली आहे ही तपासामध्ये निष्पन्न झालेले. अशाच प्रकारे त्यांनी अजूनही बऱ्याच लोकांना फसवल्याचं निष्पन्न झाल्याने त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होत आहेत.